आणि आता एक महत्त्वाची बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात शरद पवार यांनी मोठं भाकीत व्यक्त केलंय. 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होऊ शकतात असं भाकीत पवारांनी वर्तवलंय. तर यंदा विधानसभेमध्ये मव्याचा चांगला निकाल लागेल असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. सहा ते दहाच्या दरम्यान ती संसद घ्यायची होती आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करती त्या दिवशी असं दिसत मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदान घ्यायची तारीख ही हक्की ठरवायची शक्यता. राष्ट्रवादीकडनं जयंत चौकाची, काँग्रेसकडनं नाना पटेल आणि शिवसेनेकडनं संजय राऊत आणि या तीन लोकांना निर्णय घेण्याचा शिफारस करण्याचा अधिकार नाही. जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही. लोकांची भावना काय या संबंधीचा त्या कमिटी सौकडी येईल आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या उमेदवारीची शिफारस ही करते आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा.